आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळात कडकडीत बंद, पेट्रोल पंपवाले धास्तावले, शाळाही बंद. मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आज शिरोळ बंदची हाक दिली होती, त्यामुळे शिरोळ दिवसभर सामसूम होतं. शिरोळातील सगळेच रस्ते ओस पडले होते, कोणत्याच रस्त्यावर वाहतूक नव्हती. लालपरी सोडाच पण चारचाकी वाहनही आढळलं नाही. व्यापाऱ्यांनी सगळे दुकान बंद ठेवली, हॉटेल धारकांनीही बंद पाळला. साखर कारखाना ते दसरा चौक सगळे व्यवहार कडकडीत बंद होते. खासदार ते आमदार निवास हा मार्गही कडकडीत बंद होता. शिरोळात पेट्रोल पंप धारकांनी धास्ती घेऊन धंदाच बंद ठेवला होता. चोरटी प्रवाशी वाहतूक ही बंद राहिली. शिरोळातील सगळ्या शाळा आज कडकडीत बंद होत्या. काही बँकांनी प्रथम उघडण्याचं धाडस दाखवलं, नंतर हवाही आत येऊ नये असे बंद केलं. तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि वादग्रस्त पोलीस ठाणे परिसरही शुकशुकाट होता. शिरोळच्या 11 उपनगरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तुरळक दोनचाकी वाहतूक चालू होती. शासनाचा निषेध करत शिरोळकरांनी बंद पाळत मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी घोषणा केली. वेगवेगळे पक्ष संघटना, तरुण मंडळ यांनी बंद मध्ये आपला सहभाग नोंदवला. शिरोळच्या वेगवेगळ्या भागातून आज मोटरसायकल रॅलीही निघाल्या. तरुणांनी रॅलीच्या माध्यमातून घोषणा देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी केली. यावेळी मोटरसायकलीला भगवा ध्वज, अंगात काळा टी शर्ट आणि डोकीवर भगवी टोपी, सगळं वातावरण या रॅलीने भगवं झालं होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आला. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.